गेला का सुन भाई नहीं अजून का कशी जाईल नेहलाच कोण आलं नाही आम्ही सकाळधरन सोपान नाशेची वाट बघतोय बुत्तीचं समद सामान भी भरून ठेवले पर त्यांचंच पत्त्या नाही असे कसे नाही आले सोपान कारखान्यावर पण नाही आला आम्हाला वाटलं इकडे यायचं म्हणून आलं नसेल मला वाटलं कारखान्यावर आला असेल म्हणून उशीर झाला आणि जा आशान सोपानला घेऊन ये त्यांना म्हणा वाट बघतात सगळी कृष्णाला पाच परतवणीला घेऊन जाणार आहे का नाही विचारतेस ने हा लगेच जातो प्रताप मी भी येतो भाऊ जा लवकर त्यासनी घेऊन ये ही पोरगी सकाळधरनं वाट बघत बसली सोपान नाशीला हीच पाहिजे असेल मोठ्या माणसांनी येऊन त्यांचं पाय धरावं म्हणजे लोकांनी दाखवता येईल ना बघा बघा एवढी मोठी माणसं पण आमच्या दारात आल्या ती उगा स्वतःच्या मनातले तर्क मांडू नका आम्हाला चांगलं माहितीये कोण कसं येते त्यामुळे यापुढे आमच्या कामात विघ्न आणू नका अहो तुम्ही आताच कारखान्यावरून आलाय सा उगीच तुम्हाला कशाला त्रास म्हणून म्हणलं मी बघ बाय रंजे आता मी काय बोलायचं बी नाही अगं जाऊ देत गुले तुला माहिती आहे ना ह्यांचा किती जीव आहे कृष्णावर पण आता लय दिस नाही राहणार तिचा जीव तो कधी जातोय हिजेच वाट बघते आम्ही लागण झालंय काय झालं असल मी एकटी जाऊ का नाही ती बी बरोबर नाही दिसायचं काय करू काय बी कळना झालंय काय बाया अजून कोणच न्यायला आलं नाही आणि ही तर नवरी एवढी नटून बसल्या कसो पाना अशा मानापानासाठी आडून बसली असतील तसं काय असेल तर सांग बाय मी लगेच रंजीला सांगते नाहीतरी घरंदाज माणसांपेक्षा का नाही ज्यासनी काय मिळत नाही ना त्यासनीच मानपानाची लय हवा असत्या माझे मामा मामी तसे नाहीत त्यांना मान घेण्यापेक्षा द्यायला आवडतोय ते इतरांचा लय मान राखतात त्यामुळे इतर लोक त्यांच्याशी मानानच बोलतात हो मग अजून कशी आली नाही ती का त्यासनी तुला न्यायची इच्छाच नाही इच्छा का बरं नसल आता मला तर काय माहिती बाय पर काय बी म्हण प्रश्न मला तुझं लई वाईट वाटत बघ तुझ्या नशिबात ना आईबाच सुख ना त्या नवऱ्याच सुख उरली सुरली एकच तुझी विच्छा होती लई शिकून लई मोठ होयाच पर ह्या लग्नानं त्यात बी आडकाठी आणली आता कशाचं तुझं शिक्षण पूर्ण होतंय कसलं काय भाऊसाहेबांनी माझ्या मामीला वचन दिलंय ते या पुढे बी मला शिकवणार आहेत म्हणून अगं इथं तुझं मामा मामी तुला इचरणा झाल्या ती लगीन झाल्यापासून वाऱ्याव सोडून दिल्यागत वागते ती आणि बाकीच्यांचं काय घेऊन बसलीस बाई इथं आजकाल माणसासनी स्वतःच्या पोराबाळांचं करणं होईना झाले आणि तू तर त्यांच्या पोटची बी नाहीस त्यात तुझं लगीन एवढ्या मोठ्या घरात झाले आता ह्या इदा त्यांच्या घरच्या रीती भाती त्यासनी काय परवडणारे आहे ती वि तवा मला तर वाटतंय कृष्णे त्याच्यामुळेच त्यांनी काढता हात घेतला असणार शक्यच नाही माझं मामा मामी असं कधी बी करणार नाही ते जीवाचं रान करतात पण माझ्या आनंदासाठी माझ्या मानसन्मानासाठी माझ्या शिक्षणासाठी मला कधी बी काय बी कमी पडू देणार नाहीत नाही मी त्यांच्या पोटची पोरगी पण ते मला आई वडिलांप्रमाणेच आहेत सख्खे आई वडील बी पोटच्या पोराला इतकं प्रेम देत नसतील एवढं माझं मामा मामी माझ्यावर प्रेम करतात
जग इकडचं तिकडं झालं ना तरी बी ते मला अंतर पडून देणार नाहीत याची खात्री आहे मला. हा म्हणजे असल बी तस आणि तसं असलं तर चांगलंच आहे की मला तर काय नको हायवी तवा. म्हणजे बघ बाय आता मला वाटलं म्हणून मी बोलली आणि तसं बी ती दोघ जेव्हा तुला न्यायला येतील का नाय तवा कळलंच की तुझ्या मामा मामींच तुझ्यावर किस्त पिरे माहिती. असे आम्हाला मान्य आहे मी तुला कर्जाबद्दल सांगायला पाहिजे होत माझं चुकलं मला माफ कर. चल राग सोड आपण कृष्णाला घेऊन येऊ ना. तुम्हाला काय कळतं का वाजले बघा किती अहो नव्या नवरीला एवढं कोण राजच्याला आणायला जातं का पास परतवण्याला काय म्हणतील तिच्या सासरची. अग मग आणायचं राहून दे पण तिला फोन करून तरी सांगितलं पाहिजे. लिखू पाकरागत ग वाट बघत असेल. थांब मी तुला फोन करून सांगतो आज काय जमलं नाही उद्या येतो म्हणून. आणि काय याला जमलं नाही विचारलं तर काय सांगणार तुम्ही. या बसा. बसा मी चहा आणते. हा नाही नको चहा घ्यायची वेळ नाही आता. अरे ती पोरगी तिकडे तुमची वाट बघते आणि तुम्ही तर निवांत बसलाय का आला नाही तिला घ्यायला. सोपान काय विचारतोय आम्ही. अहो लायसनच्या कामासाठी तालुक्याला गेलतो ना त्यामुळे यायला उशीर झाला. आताच तुमच्या पुढे येऊन टिकलोय बघा माझं खोटं वाटत असलं ना आशाला विचारा. यासनी उशीर झाला नाही तर आम्ही येणारच होतो. अग मग तू एकटी आली असतीस तरी चाललं असतं की आम्ही काही कृष्णाला पाठवणार नव्हतो का. बरं चला अख्खा दिवस वाया गेला आता आणखीन वेळ नका वाया घालू आवरा लवकर. पण भाऊसाहेब एवढ्या राजच्याला कसं आणायचं. नाही म्हणजे नव्या नवरीला राजच्याला आणू नये म्हणतात ना म्हणून म्हणलं. असं कोण म्हणतय. अग पूर्वीच्या काळी लोक बैलगाडीनं जायची यायचे राजचा रस्ता दिसायचा. मग एसटी सुरू झाली ती दिवसात दोन जात असायची आणि राजची एसटी चुकली तर परत याची अडचण व्हायची म्हणून लोक सकाळीच घेऊन जायचे. आणि आता इथं काय अडचण आहे ग. एकाच गावात आपण राहतो इथून इथं तर घेऊन जायचंय. चल पोरीला नाराज नका करू. हा आणि आमच्या सुनबाई नाराज झाल्या तर आम्हाला बघवणार नाही आलं ध्यानात. पण मामा कुठेतरी कामात अडकला असेल येतच असतील. एवढं मनाला लावून घ्यायची काय गरज नाही. मनाला लावून घेण्यासारखं या आधी तू बरंच काही केलंय सर त्यापुढेही काहीच नाहीये. आणि माझ्या मनाचा विचार करतोय त्याचं नाटक तरी तू करू नकोस. मी नाटक करत नाही तू अशी उदास दिसली म्हणून म्हणलं. हो माझ्या उदास दिसण्याचं तुला कधीपासून वाईट वाटायला लागलं र. मला सगळ्यात जास्त त्रास देणार तूच आहेस. तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची माती झाली हे मी पण म्हणू शकतो. आणि तुला मी नव्हतं लग्न करायला सांगितलं. मला नव्हतं माहिती लग्न केल्यावर त्याच्या पुढे हे शब्द होणार आहे मला इतका त्रास होणार आहे. आणि तुला खरंच माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं तेव्हाच का नाही अडवलंस मग. मला जर आधी माहित असत ना ते मी आयुष्यात लग्न केलं नसतं तुझ्याशी.
आता किती जरी रडलीस तरी माझा निर्णय बदलणार नाही. मी कधीच तुला माझी बायको मानू शकत नाही. रंजना आशा आली बघ. ए रंजना आशा आली. या काय ग आशा, कुठं राहिली होतीस? इथं पोरीचा जीव टांगणीला लागला होता. वाट बघून बघून शेवटी मीच तिच्या खोलीत पाठवलं. आशा अगं एवढा वेळ कसा लागला? म्हणजे जरा कामात अडकली होती, महत्वाचं काम होत. एवढं काय महत्वाचं काम होत ग? पुरगीला पाच परतवणीला न्यायचं बी भान राहिलं नाही तुला. बर मी म्हणते उशीरच होणार होता तर तसं कळवायचं ना सुयर्यासने. तू तरी कशाला कळवशील? फुकटचा मोठेपणा मिरवता आला नसता ना, लोकांनी धावता आलं नसत. बघा भाऊसाहेब आमच्या दारावर आल्या ती. हे बघा उगाच काहीतरी बोलू नका, आमच्या मनात असं काय बी नाही. त्यांनी आम्हाला बोलवलं नव्हतं, आम्हीच गेलो होतो. आणि आता आलेत ना ते, होती त्यांची महत्वाची काम, त्या सोडून विषय. वय सोडून बी दिलं असतं, पर कृष्णा आता आपल्या घरची सून आहे आणि ह्या घरच्या सुनाला त्रास झालेला मला नाही भगवत. आधीच तिने किती काय काय सण केले त्यात तिला अजून त्रास नको म्हणून बोलले मी. तर किती काळजी गुले तुला, हे सगळं बोलून दाखवतीयस तशी कधीतरी तुझ्या वागण्यात तू दिसू दे की काळजी. हाय का बाया, आता अजून काय वागण्यात न दाखवू. सकाळपासून करंडे भरून भरून हातपाक माझं घायला आलं. किती ग काम केलंस, तुझा सत्कार ठेवायला पाहिजे गावच्या जत्रत. थांब मी त्यासाठी पुढाकार घेते. सोपन आशा, अरे किती वेळ उभं राहणार, चला बसा. अहो ऐकलं का, आमच्या सुनबाईंना निरोप द्या, मामा मामी आलेत मला न्यायला. या गुले तवर, तू पाहुण्यास पाणी दे, बसा. कृष्णा ये लवकर खाली. अगं सोपान आशा आलेत बघ. राया घेऊन ये कृष्णाला खाली. अगं डोळं नीट पुसके, तुला असं रडताना बघितल्यावर सगळ्यांना वाटेल मीच तुला काहीतरी बोललोय. माझ्यावरच सगळी शक्तेल उगत. काय गरज नाही, मी कोण आहे तुझी जी मला मदत करतोयस? मी नाही ना तुझी बायको, मग काय गरज नाही याची? अगं आपण या चार भिंतीत नवरा बायको नाही, पण घरच्यांसाठी तर आपण नवरा बायकोच आहे ना. आणि एक नवरा म्हणून घरच्यांसाठी माझे जी कर्तव्य आहेत ती मी पार पाडतोय. पण मग माझी या सगळ्यात फरफट होतीये त्याचं काय? अजून किती दिवस मी खोटं खोटं वागायचंय? तू जर मला तुझी बायको म्हणून स्वीकारणारच नसशील तर मग माझा या घरात राहण्याला अर्थ काय? मी माझ्या मामा मामीला आणि तुझ्या घरच्यांना आयुष्यभर नाही फसवू शकत. आणि मी तुला माझी बायको कधीच नाही मानू शकत. ठीक आहे, नको स्वीकारूस. पण मग मला पण ह्या नात्याला पुढे घेऊन जायला जमणार नाही. मी निघालीये पाच परतवणीला, आणि जोवर तू मला तुझी बायको म्हणून स्वीकारत नाही तोवर मी या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. कृष्णा हे बघ आशा सोपान आली, केव्हाची वाट बघत होतीस? अगो बया अगो ही काय ग? अगं पोरी सासरी जाताना रडत्या त्या, आणि तू तर माहेरी जाताना रडत्यास वी का? आता परत गरीब एवढ्याशा घरात तुला जावशी वाटाना, आणि जावशी तरी कसं वाटेल म्हणा. इथं एवढ्या सुखसुई हाय त्या, चांगलं चुंगलं खाया प्यायला मिळतंय, म्हणल्यावर पाय तर जड येणारच की ग.
नाहीतर काय इथं आलं की लई जड होते ती पावलं. काय जण इथं आली ती परत जायलाच माग नव्हती. दाखल मालक या पुढं. अहो पोशाख आणला असेल घ्या तो. आईपती परवान घेतले गोड मानून घ्या. कृष्णा निघूया. थांब मी आलेच. आता तिथे निवांतरा कुठलीही काळजी न करता. काळजी कशी करणार नाही, नवऱ्याला हितच ठेवून निघाली. या हिला बी कर्माचं नाही तिकडं राया बिगर. हो ना कृष्णा, लवकर ये बरं का, मला बी सवय झाली तुझी. आता परत त्या का नाही पुन्हा टाक. नाही म्हणजे आता परत कधी ते आकुनाश ठाऊ असं म्हणायचं होतं मला. मामा मामींवर लय जीव आहे न का तिचा म्हणून म्हणलं. कृष्णा निघूयात का. स्वपन कसं जाणार आहेस. चालत काय घर लांब आहे तो आपलं. एक काम कर, आपली गाडी घेऊन जा. आमचं सुनेला पायपीट करायला लावू नको. हा काळजी घ्या तिची. कृष्णे लवकर ये, तुझ्या बिगर हे घर सुनो सुनो वाटत. येते. तोवर मी या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही.